हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही? खूप दिवसाने तुम्ही अन्वीला ब्लॉगमध्ये बोलत आहे ना, बघत आहे ना, अन्वीने न्यू हेअरस्टाईल केली आहे ना. अन्वी, तुझी हेअरस्टाईल दाखव. अगं, बलून कशा दाखवते? सो आज आहे 29 जुलै. सो 29 जुलैचं आहे. सो आता 30 जुलैला असते. अन्वी, 30 जुलैला काय आहे, कोणाचा बर्थडे आहे? पप्पाचं, अन्वीच्या पप्पाचं बर्थडे आहे. सो आम्ही प्लॅन केला आहे की पप्पांना 12 o'clockला रात्री सरप्राईज द्यायचं. सो आम्ही अन्वी आणि मी आम्ही दोघी डेकोरेशन करताय, हो ना अन्वी? सो आता तुम्हाला दिसेलच आम्ही कसं काय डेकोरेशन करते. तुम्हाला दिसतं आहे की माहीत आहे, हॅपी बर्थडेचं लागलेलं आहे. आता आम्ही बलून्स वगैरे फुगवत आहे आणि मस्त मस्त डेकोरेशन करणार आहे. दोन सेलिब्रेशन आहे, आजसुद्धा आहे आणि उद्यासुद्धा आहे. आज आमच्याकडनं आहे, उद्या पप्पाकडनं असेल पार्टी, हो ना मी? बोल, माझ्या पप्पांचा बर्थडे आहे. या सगळे बोल, सगळे. सो आता मी तुम्हाला दाखवते सगळं डेकोरेशन झाल्यावरती. सो भेटूया मग. आणि मी पप्पांसाठी डेकोरेशन करत आहे पप्पांच्या बर्थडेचं. सगळ्याच्या सुद्धा मी एक्सायटेड आहे, खूप मजा येत आहे तिला. तिथं आत्ताच केक घेऊन येत आहे ना, म्हणतात की आत्ताच केक कापू, हो ना मी? नाही नाही, वेळ आहे केकला. पप्पाला सांगू नये ना आपण, बलूनचं पप्पाला सांगू नये ना. सरप्राईज देऊ ना पप्पाला. फुगो, चला आता मी अन्वीला बलून फुगो करून देते. काय तू फुगव ना, ते वाला नाही फुगवायचं, आपल्याला रेड वाले फुगवायचं. रेड अँड ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे डेकोरेशनमध्ये. आणि उद्याचं डेकोरेशनसुद्धा खूप स्पेशल आहे. सो तोसुद्धा तुम्ही ब्लॉग नक्की बघा, खूप छान असं डेकोरेशन राहणार आहे उद्या. आणि आजसुद्धा आम्ही थोडं काय प्लॅन करता, बघू कसं होते. आता काही डिसाईड नाही केलं आहे कसं काय करायचं. बस आता म्हणजे करते आम्ही, फायनल झाल्यावरती तुम्हाला दाखवते. तसं तर माहीत नाही कधी फुगणार, एक पण नाही तिचं फुगत आहे. बस ती हॅपीच खूप आहे, खूप एक्सायटेड आहे अन्वी. भयानक ती अन्वी. तू आपण बर्थडेला कोणाला बोलू पप्पाच्या? मुलेला. कोणते मुले? हे बघा, अन्वीने काय कारभार केला, सगळे बलून याच्यावरती असं चिपकून ठेवलं. बाबू, असं नसते करायचं, झालं तर गेलं वेस्ट. चाकूने नाही निघत ते, आता चाकूच येते कैची काढायला. मला हुशार, बघा ही तिचं हुशार पण. अन्वी बोल ना, अन्वी व्लॉगमध्ये तसं नाही करायचं. चल तू ब्लॉगमध्ये बोल सर्वांशी. पहिले हाय बोल सर्वांना, खूप दिवसांनी ब्लॉगमध्ये आली ना तू. मग बोल, हाय बोल. हे बोलले डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे, हो ना अन्वी? आणि अन्वीचं आत्तापर्यंत बलून काय फुगवून झालं नाही, तिचं बलूनच चाललं आहे. सो मी तुम्हाला आता डेकोरेशन दाखवते. तुम्हीसुद्धा नक्की आपल्या स्पेशल वनला सरप्राईज द्यायसाठी असं युनिक काय म्हणते सिम्पल असं डेकोरेशन करू शकता तुम्ही. तुम्ही उद्याचं सुद्धा पुन्हा डेकोरेशन इथे छान केकसाठी इथे ठेवलेलं आहे आणि आजूबाजूला काय म्हणते बलून्स ठेवलेले आहे. 12 आम्ही रेडीच आहो. आम्ही पप्पाला सांगितलं तू रेडी व्हायला ना, तसं पप्पाला माहितीच आहे, कारण की आम्ही म्हणजे माहिती असते मी नेहमी काही ना काही सरप्राईज देत असते प्रत्येक बर्थडेला. सो त्यांना माहिती आहे थोडीफार आयडिया, बट काय केलं आहे नाही माहिती आहे, तर ते आल्यावरच कळेल त्यांनासुद्धा. आणि मी नो
सन्वी सुद्धा रेडी झाली आहे केक कापायला, तिथं खूप जास्त एक्साइटेड आहे ना बाबू. अगं होते ना अगं, किती बलून फुगवणार झालं का असं नाही. चला बघू पुन्हा. आपल्या स्पेशल वनसाठी काही स्पेशल करायचं म्हणजे एक वे छान वाटतं आहे का, उत्सुकता असते की काय करावं काय नाही, आणि असंच प्रकार झालेला आहे. इवन आपल्या पॅरेंट्स, सिस्टर, फ्रेंड ज्यांच्यासोबत तुम्हाला म्हणजे छान असं बॉन्डिंग आहे, लव आहे, त्यांच्यासोबत तुम्ही छान असं करू शकता, बघत आहे तुम्ही. सो चला मग आता आपण जाऊया दादांची रिॲक्शन बघायला. लेट्स गो. तुम्ही तिकडे जाऊन शूटिंग घेत राहा बरं, शूटिंग घ्यावर तिकडे जाऊ. थँक यू. हाऊ वॉज द सरप्राईज. थँक यू, थँक यू मंडळ, आभारी आहे. लाईट लावा ना, लाईट लावा ना. काढलं काय नाही केलं केक आणले जाऊन दोघीच म्हटलं, दोघंच गेलते. हॅपी बर्थडे वन्स अगेन. धन्यवाद. केक खाण्यासाठी हॅलो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सम्या. पायनॅपल मिक्स फ्रूट आवडस म्हणून नेहमी नेहमी काय एकच फ्लेवर घ्यायचा म्हणून यावेळेस चॉकलेट आणलो. हो काय वेगळं होईल पनीर खाऊ का? चॉकलेट वाटलंच खाऊन पाणी तुम्ही वाढदिवसानिमित्त ताज्या श्रीफळ. हा